नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही बिग बॉस मराठीच्या घरात या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी पाच स्पर्धक नॉमिनेट झाले वर्षा उसगावकर अरबाज पटेल निकिता आंबोळी सूरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर मित्रांनो या पाच स्पर्धकांपैकी कोणता स्पर्धक घराचा निरोप घेणार आणि कोणत्या स्पर्धकाला सर्वात कमी वोट मिळाले आहेत ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया मित्रांनो सर्वात कमी वोट मिळाल्यामुळे डेंजर झोनमध्ये असलेला पहिला स्पर्धक आहे अरबाज पटेल पाचव्या क्रमांकावर आहे अरबाज पटेल त्यानंतर डेंजर झोनमध्ये असलेला दुसरा स्पर्धक आहे वर्षाताई वर्षाताई कालपर्यंत तिसऱ्या क्रमांकावर होत्या आणि त्यांना आता निकी तांबोळीपेक्षा कमी वोट मिळाल्यामुळे त्या आहेत चौथ्या क्रमांकावर डेंजर झोनमध्ये असलेला दुसरा स्पर्धक म्हणजे वर्षाताई उजगावकर वर्षाताईंनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे निकी तांबोळी त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे जान्हवी किल्लेकर निकी तांबोळीपेक्षा तिला जास्त वोट मिळालेले आहेत आणि ती निकी तांबोळीच्या अगेन्स्ट जाऊन गेम खेळते ते प्रेक्षकांना आवडलेलं आहे त्यामुळे तिला प्रेक्षक भरभरून सपोर्ट करत आहेत त्यानंतर पहिल्या क्रमांकावर जो स्पर्धक आहे तो डे वनपासून बिग बॉस जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून पहिल्याच क्रमांकावर आहे त्या स्पर्धकाचं नाव म्हणजे सुरज चव्हाण तर या पाच स्पर्धकांपैकी डेंजर झोनमध्ये असलेले स्पर्धक आहे वर्षाताई आणि अरबाज पटेल मित्रांनो काय वाटतं या दोन स्पर्धकांपैकी कोणत्या स्पर्धकाला घराचा निरोप घ्यावा लागणार तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि बिग बॉसच्या अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा